कधी उंचंबरी कधी खोल डोहे गेले कधी उंचंबरी कधी खोल डोहे गेले माझे मन तुझे झाले माझे मन तुझे झाले माझे मन तुझे झाले तुझे झाले काही म्हणाला नाही सर मला बोलायचं आहे तुमच्याशी मी तुमचीच वाट बघत होते मिस कुलकर्णी खरं तर मला पण खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी पण तुम्ही वाट बघत होतात ना तुम्ही बोला नाही तुम्ही कधीच काही बोलत नाही सो आज तुम्ही बोला कसं असतं ना एखाद्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीवर प्रेम प्रेम हे फार महत्वाचं असतं प्रत्येकाला ज्याचं त्याचं प्रेम मिळायलाच हवं मला माहिती आहे मिस कुलकर्णी मी ना एक साधा प्रोफेसर आहे मला स्वप्नातले मजले बांधता येत नाही आणि त्या परीकथेतल्या राजकुमारासारखाही मी नाही आणि मला याचीही पूर्ण जाणीव आहे की कुठल्याच मुलीच्या मनात माझ्याविषयी कुठलाच कप्पा नसेल पण हे सगळं असलं तरी तुम्ही इतके दिवस माझ्यासोबत राहिलात इतरांसमोर आपलं रिलेशन जपलत तुम्ही खर तर आपल्या नात्याची सुरुवातच गैरसमजातून झाली ते गैरसमज दूर करण्याचा मी खूप प्रयत्न केला पण मिस कुलकर्णी मला माहिती आहे आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी माझ्या घरच्यांसाठी खूप कॉम्प्रोमाइज केलं म्हणजे स्वतःच्या सगळ्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून तुम्ही माझ्यासोबत उभ्या राहिला पण मिस कुलकर्णी तुम्ही कॉलेजला असताना तुमच्या चेहऱ्यावरच ते न ओसरणारं हसू मी नाही विसरू शकत मला माहिती आहे मिस कुलकर्णी मी लग्नानंतर आपल्यामध्ये जे गैरसमज होते ते दूर करण्याचा मी खूप प्रयत्न केला हो मला ना मध्ये असंही वाटलं होतं की मी हे जे प्रयत्न करतोय यामुळे कदाचित मी तुम्हाला आवडू लागेल पण ते गैरसमज नाही दूर झाले मी हरलो मिस कुलकर्णी आणि म्हणूनच ह्या लग्नाच्या बंधनातून मी तुम्हाला मोकळं करतो एवढं कराल ना माझ्यासाठी
रोजच्यापेक्षा जरा जास्त उशीर झालाय. नंतर परत कॉलेजला जायला पण उशीर होईल. तब्येत वगैरे ठीक आहे ना? हो काही नाही, आज जरा डोळा लागला होता. नक्की एवढंच ना? हो. शुभरानी सांगितलं नाही का तुम्हाला? ती अहो तुम्ही दोघही इतका वेळ खाली आला नाही म्हणून सासूबाईंनी मला तुम्हाला बघून यायला सांगितलं. मी बोले नाहीशे. नाही ते ठीक आहे, पण शुभ्रा कुठे? ती कॉलेजला गेली ना. मी पण विसरलो. ऍक्च्युली आज त्यांचं गेस्ट लेक्चर होतं त्यामुळे लवकर गेली ती कॉलेजला. पण भाऊजी आता तर तुम्ही म्हणत होतात की कळलंच नाही मला. म्हणजे ऍक्च्युली अजून झोप पूर्ण उघडलेली नाही. बर ठीक आहे, तुम्ही लवकर आवरा आणि खाली या नाश्त्याला. कोण आहे ग? बघा पाहुणी आली आपल्याकडे. पाहुणी? शुभ्रा? शुभ्रा अशी अचानक सकाळी का? अशी अचानक येऊ शकत नाही मी तुम्हाला भेटायला, बरकी झाले. नाही ग बाई, अशी काही न सांगता सवरता आलीस ना म्हणून मग ठीक आहे ना. आई मी तुला भेटायला आले आणि तू काय प्रश्नांवर प्रश्न विचारत बसली? मन सतत काळजी करतच असत. म्हणजे तू आली नाहीस म्हणून काळजी आणि आता अशी अचानक येऊन उभी राहिलीस म्हणूनही काळजी. अगं पण तिला आत तर येऊ दे. बोलत बोल काय? तुम्हा दोघींना माझी आठवण येत नाही पण मला तुमच्या दोघींची खूप आठवण येते. तुम्ही तर मला विसरूनच गेलात ना. अहो देसाई बाई, तुम्ही तुमच्या संसारात, आमची आठवण येते हेच महत्वाचं. रात्रभर मला झोप येत नव्हती, सकाळी उठून हेच म्हणाले भेटून ये म्हणून. मग काय, एक सेकंदही वाया न घालवता निघून आले. बरे केलंस. हो नाहीतर आम्ही दोघी म्हाताऱ्या. दोघी नाहीतर काय? अगदी बरोबर बोललीस तू. आजी एकच म्हातारी म्हणायला हवंस तू. तुझं कुठे वय झालंय अजून? शुभ्रा शुभ्रा फटके दे ना तुला. बरं बसा आता गप्पा मारत, मी छान काहीतरी खायला करते तू, नाही तर परत निघायची घाई सुरू होईल. मी जाणार नाही.
म्हणजे म्हणजे 2-4 दिवस इथेच राहणार आहे. माहेर पण आला आले ना मी. मला बाहेर काढायची घाई झाली का तुम्हाला? बर बाई, आरामात राहा. मी खाण्याचं बघते. अनुराधा वहिनी, गुड मॉर्निंग. दादा, गुड मॉर्निंग. जी, हा तुमचा डबा. आज शुभ्रानी भरला नाही, त्यामुळे स्वामिनीने भरलाय. ऑल द बेस्ट. खर तर आज त्याची मला खूप गरज आहे. बर, दोघांसाठीही डबा दिलाय. हा शुभ्रा आज जरा लवकरच गेली ना. नाही म्हणजे एवढं महत्वाचं काम होतं का? असेल कदाचित भाऊजी, पण ती रिहर्सलला वेळेवर येईल ना का? तेव्हा सुद्धा कॉलेजमध्ये महत्वाचं काम आहे काही. वहिनी, ते मी खरंच नाही सांगू शकणार. चला घेतो. ए दादा, दादा तू एकटाच चाललायस ना? मी पटकन चहा घेतो आणि परेड ग्राउंड वर ड्रॉप कर ना बाईक ने, प्लीज. चल लवकर. काय देसाई सर, आज लवकर निघालाय? नाही पण म्हणजे काही खास, काही विशेष नाही. तसं खास काम नाहीये, पण खास काम नाही याचा अर्थ असा होत नाही हा की इथे तुमच्या सोबत चहा घेत गप्पा मारत बसेन मी. नाही पण आज अर्धाच निघालास. म्हणजे म्हणजे तुझी अर्धांगिनी कुठे आहे? नाही, ती आज लवकर गेलीये कॉलेजला. बर 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 बर, म्हणून एवढ्या लवकर आवरून झालं होय तुझं. बघितलं शेखर, ती बायको नसली तर नवऱ्याचं किती लवकर आवरून होतं कळलं तुला? बाबा, तुम्ही काही काय बोलताय? अरे असंच असत बघा ना, जा बायकोला देवपूजा करायची म्हणून बाहेर जाऊन फुलं कोणी आणायची? मी. हो मी पोहोचलो पण असतो, पण काय स्वामिनीने चहा केला ना, चहा पिऊनच जायला हवं म्हणूनच वेळ झाला ना. अरे हो का? बरं, मग एक काम करा, तुम्ही पुरुष ना स्वतःची कामं स्वतः करा, मग बघूया वेळेत होतात का काय. होतील वहिनी, होतील. होतील ना बाबा? नाही 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 बाबा, मला तर काय बोलायचंच नाही याच्यावरती. बरं, चहा घेऊन झाला असेल तर निघायचं का आता? तर आपल्या या घराच्या संसदेमध्ये कुठलाही गोंधळ न होता मंजूर झालाय कि बायकांमुळे नवऱ्यांना उशीर होतो. बाबा, काय चुकीचं आहे बाबा?